दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय आरओ एम्पायर प्राइवेट लिमिटेड। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी 2016 निवडणूक आयोगाला जे प्रतिज्ञापत्र दिलं त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे। दरेकरांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती देत असताना सांगितलं आहे की बोरिवलीमध्ये त्यांची निवासी इमारत आहे, या इमारतीमध्ये वैश्यांचा समावेश आहे असं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे। अर्थातच प्रवीण दरेकरांच्या या स्पेलिंग मिस्टेकमुळे ते संकटात सापडू शकतात, विरोधक या प्रतिज्ञापत्राचा वापर करून प्रवीण दरेकरांवर गंभीर आरोप लावू शकतात असं मत राजनैतिक विश्लेषक हेमंत पाटील यांनी म्हटलंय। आक्षेप असा आहे, प्रतिज्ञापत्र त्यांनी जे नोंदवलेलं आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये निवासी इमारत आणि ही इमारत म्हणजे कमर्शियल व्यापारी इमारत या दोन्ही इमारती त्यांनी हे केलेल्या आहेत, इमारतीबद्दल डिटेल्स लिहिलेले आहेत। तर ते डिटेल लिहिताना त्यांच्याकडनं एक फार मोठी चूक झालेली आहे। ऍक्च्युली ते शब्द असा आहे, वेश्म हा शब्द आहे, वेश्म या शब्दाचा अर्थ अपार्टमेंट, तर त्यांनी वेश्मचा म तिथे दिसतच नाहीये, म म्हणजे म लिहिला गेला नाहीये, नुसतं वेश्यासहित ते असं दिसतंय, म्हणजे वेश्यांसहित म्हणजे त्यांनी वेश्यांसहित ती इमारत घेतली असं दिसतंय। त्याचा फार गंभीर अर्थ होतोय आणि तो फार वाईट दृष्टिकोनातून होतोय। जर एखाद्या विरोधकांनी त्याच्यावर काही हे केली कारवाई म्हणजे काही वातावरण तापवलं तर त्यांना फार अवघड जाईल। इतकं म्हणजे की त्यांना एवढं साधं कळू नये की वेश्म आणि वेश्या याच्यात फार मोठा फरक आहे। वेश्यांसहित इमारत घेतली असा अर्थ तो होतोय, तोही अफिडेव्हिट करून त्यांनी दिलाय, अफिडेव्हिट करून निवडणूक आयोगाला सादर केलंय, त्यानंतर नोटरी केलंय, ते वाचायला पाहिजे ना त्यांनी। ऍक्च्युली ते अफिडेव्हिट कोणीतरी इतर कोणीतरी केलं असेल वकिलांनी वगैरे आणि ह्यांनी वाचलं नसेल, ऍक्च्युली ते वाचायला पाहिजे यांनी। जर हे मुंबई बँकेचे हे अध्यक्ष होते, त्यानंतर अनेक वर्ष मुंबई राजकीय त्यांची कारकीर्द आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी जर न वाचता अफिडेव्हिट केलं तर फार मोठी चूक आहे त्यांची। ती वेश्यांसहित होतोय तो अर्थ इमारत घेतली असं नाही, मान्य आहे ना, स्पष्टीकरण त्याच्या संदर्भात असू शकतं तेच असेल, परंतु एक साधी गोष्ट आहे की ज्याला इतका गहन अर्थ प्राप्त होतोय की वेश्यासहित ती इमारत घेतली असं तो अर्थ होतोय, तर इतक्या मोठ्या माणसाला विधान परिषदचे ते भाजपचे आहेत, विधान परिषदेवर ते हे आहेत, मेंबर आहेत, त्याच्यानंतर त्याच्या आधी 5 वर्ष ते आमदार होते मनसेकडनं, त्यानंतर 20 वर्ष ते डायरेक्टर आहेत, अध्यक्ष होते मुंबई बँकेचे, जर इतक्या मोठ्या माणसाकडून इतकी क्षुल्लक चूक होत असेल तर मग इतर व्यवहारात काय होईल? मग ते बँकेचे व्यवहार असतील किंवा इतर, ऑलरेडी त्यांच्यावर बँकेच्या व्यवहारामध्ये 123 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे, परवा दिवशी परत 27 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ऑलरेडी, परत मजूर संस्थे मजूर नसताना सुद्धा त्यांनी मजूर संस्थेत दाखवून त्यांनी संचालक पद मिळवलं असाही आरोप आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। मग ते योग्यच वाटतं ना लोकांना, इतक्या मोठ्या माणसाला एवढी साधी चूक कळत नाही हे कसं काय, म्हणजे आश्चर्य वाटेल लोकांना। चूक आहे हे मान्यच आहे, परंतु इतकी साधी गोष्ट त्यांना कळत नाही तर ते मोठ्या मोठ्या गोष्टी काय करणार, म्हणजे विधान परिषद मध्ये काय करत असते? नाही, नक्कीच होईल ना, त्यांच्यावर कारवाई होऊ शकेल, कारण त्यांनी प्रतिज्ञापत्र तयार करून दिले। प्रतिज्ञापत्र हे साधी गोष्ट बाब नाहीये, प्रतिज्ञापत्राच्या ह्यानी आपण चुकीची माहिती सांगणं किंवा ती खोटीच माहिती आहे, ते काय त्यांनी ते वेशासहित घेतलं नसेल ती चुकीची माहिती आहे किंवा खोटी माहिती आहे, परंतु प्रतिज्ञापत्रामध्ये खोटी माहिती देणं हा सुद्धा गुन्हा आहे। शपथेवर प्रतिज्ञापत्र करून शपथ घेऊन ते केलेलं असतं प्रतिज्ञापत्र, आणि त्याच्यावर जर एखाद्यानी केलं राजकीय, जर एखाद्यानी फायदा उचलायचा घेतला ठरवलं तर तो काही करू शकेल, त्यांना माफी मागायला लागेल, माफी मागायला लागेल ना वेश्यासहित, मी प्रतिज्ञापत्र न वाचता माझ्याकडनं चूक झाली मला माफ करा असं त्यांना म्हणायला लागेल। आता जर समजा उलट आहे, मी तुम्हाला उलट म्हणतो, ते म्हणतील की चूक झाली इथपर्यंत ठीक आहे, पण एखादा दुसरा विरोधक म्हटला नाही हे खरंच आहे चला याचा शोध घ्या, तर काय होणार? एखाद्या विरोधक जर पोलीस चौकीत गेला आणि त्यांनी सांगितलं की यांचा वेश्या व्यवसाय आहे हे यांनी स्वतःच प्रतिज्ञापत्र देऊन सांगितलेलं आहे, तर काय होईल?
तुम्ही FIR गुन्हा दाखल करा तर काय होईल? ते खोटं आहे हे इथपर्यंत तुम्हा आम्हाला माहिती आहे, असं कोण करत नाही आमदार किंवा असं करणार नाही इतका मोठा माणूस. परंतु एखादा माणूस म्हटला की हे खरंच आहे खोटं आहे ते आम्हाला माहिती नाही, त्यांनी स्वतः हे केलंय प्रतिज्ञापत्रात लिहून दिलंय, तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा मग काय होईल? त्यांच्या बाबतीत तर 4 दिवस वातावरण पेटेल ना. इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलं पोलिसांना लावलं तर काय होईल? नाही नाही बेसिकली कसं आहे की त्यांच्याबद्दल जो वाद होता मजूर सोसायटीचा, तर तो 1-6 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी त्यांचा वाद त्यांच्याबद्दल वाद होता. आणि मी राजकीय विश्लेषक गेले 27 वर्ष काम करीत असल्यामुळे मला ह्या गोष्टी आमच्या ऑफिसमध्ये आणि आमच्या सगळ्या स्टाफला या गोष्टीमध्ये आम्हाला सवय आहे की मग त्यांचं डिटेल्स बघण्याची. मग त्यांचं ऍफिडेव्हिट काढलं नेटवरनं, ते आजही महाराष्ट्र इलेक्शन कमिशनच्या साईटवर आहे त्यांचा ऍफिडेव्हिट, ते तुम्ही स्वतः बघू शकता, ते डाऊनलोड करू शकता. आणि त्या ऍफिडेव्हिट मध्ये मग आम्हाला ते वाचायची सवय आहे अगदी व्यवस्थितपणे, एक एक शब्द शब्द वाचायची आणि त्याचा अभ्यास करण्याची आम्हाला सवय आहे. त्यामुळे ते जेव्हा अभ्यास करताना ही चूक लक्षात आली. नागपूर में खरीदना है अपना खुद का घर, वो भी अत्याधुनिक सुविधा के साथ, तो आइए आरओ नगरी, सबसे सस्ते और सुविधा युक्त प्लॉट और फ्लैट पाइए आसान किश्तों पर. हमारा पता प्लॉट नंबर 78 ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर. कॉन्टैक्ट अस ऑन 0712-2295-265 और 7447-443370.